नमस्कार मंडळी, या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया आपले शरीरातील जे अवयव आहेत महत्त्वाचे ते कोणते अवयव कधी आणि कशामुळे बिघडतात। माणसाचं शरीर हे अमूल्य आहे, सर्वात मोठी देणगी त्याला गिफ्ट मिळालेली आहे, त्या मोठ्या महान शक्तीकडून मिळालेली ही आहे। आणि त्याच्यातला प्रत्येक अवयव जसे एखाद्या मशीनचे पार्ट्स असतात हे अमूल्य आहे, तर याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि कशामुळे हे बिघडतात, कधी बिघडतात हे पाहायचं आहे आपल्याला। तर त्याची सुरुवात करण्यापूर्वी मी एक विनंती करेन की जर आपण आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर आपले जे अवयव आहेत त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा आपला भाग शरीराचा म्हणजे आपलं पोट। पोट चांगलं असेल तर आरोग्य चांगलं राहतं आपण नेहमीच म्हणतो, मग हे पोट बिघडतं कशामुळे? सगळ्यात महत्त्वाचं आजच्या या लाईफस्टाईलमध्ये नाश्ता न करणे, ब्रेकफास्ट नेहरी करतच नाहीत बरेच जण, हे न करणे किंवा याच्याशिवाय दुसरी कारणं जी आहेत पोट बिघडण्याची, आपण यावर एक वेगळा व्हिडिओ पण केलेला आहे। तर ही कारणं आहेत की अयोग्य खाणं, चुकीचं खाणं किंवा अतिशय कमी खाणं किंवा अतिशय जास्त खाणं, या खाण्यामुळं आणि स्वच्छता न पाळणं हे पोट बिघडण्याची कारण आहे। आता मूत्रपिंड किडनी कधी बिघडतात, का बिघडतात? तर हे पाणी कमी जे पडलं प्यायला, दिवसाचे 8-10 ग्लास कमीत कमी पाणी प्यायला व्हायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी लघवी हे 7-8 वेळेला 24 तासामध्ये होते। हे कमी पडलं म्हणजे काय होतं, जंतू संसर्ग हा जास्त वाढतो, इन्फेक्शनचे चान्सेस जास्त वाढतात आणि अस्वच्छता राहिली, इन्फेक्शन राहिलं, आतून ते वाढलं म्हणजे किडनी बिघडतात। आता लिव्हर कधी बिघडतो, आणि लिव्हरच्या खाली बाजूला जे असते पित्ताची पिशवी ज्याला आपण काय म्हणतो यकृत आणि पित्ताशय, हे कधी बिघडतात? तर जेव्हा तेलकट चरबीयुक्त फास्ट फूड, जंक फूड, डबाबंद पाकेट बंद अशा प्रकारचा आहार जास्त घेण्यात येतो तेव्हा हे यकृत आणि पित्ताशय बिघडायला सुरुवात होते। म्हणजे पित्ताशयामध्ये खडे तयार होणं असेल किंवा लिव्हरचे आजार, यकृताचे आजार असतील ते होणं असेल, तर ही अशा प्रकारच्या आहार विहारामुळं ते सुरुवात होते बिघडायला। तसंच लहान आतडं आणि मोठं आतडं हे पचन संस्थेचे भाग आहे। लहान आतडं खाल्लेलं अन्न हे पचन शोषण करून घ्यायचं, रक्तामध्ये पोचवायचं काम करतं, आणि मोठे आतडं पाण्याची गरज आहे ते तेवढी शोषून घेतं आणि राहिलेला जी मळ असतो किंवा जो मल आहे तो शेवटी नको असलेला योग्य प्रकारानं योग्य पद्धतीनं बाहेर काढून टाकण्याचं काम करतो। पण याला जर अयोग्य आहार मिळाला, व्यवस्थित बारीक न चावून खाल्लेला असेल किंवा आता आपण जे म्हटलं अतिशय तेलकट, अतिशय गोड, अतिशय तिखट, अतिशय म्हणजे टोकाच्या वस्तू, अतिशय थंड, अतिशय गरम अशा प्रकारचं टोकाचं, एक्स्ट्रीम टोकाच्या जर गोष्टी खाण्यात आल्या किंवा अतिशय तेलकट म्हणजे डबाबंद पाकेटबंद म्हणलं ते, तर हे लहान आतडे बिघडतात, मोठ्या आतड्यांचं तर कॅन्सर होण्यापर्यंतची लेवल जाते। तसंच फुफ्फुसं, फुफ्फुसं कधी बिघडतात म्हणजे आपले लंग्स, की त्याला प्रदूषण म्हणजे धूर असेल, धूळ असेल किंवा जंतुमय वातावरण असेल, म्हणजे त्या हवेमध्ये जंतू असतील असे प्रकारची हवा जर श्वास घेण्यात आली, श्वासातून आतमध्ये गेली तर फुफ्फुसं बिघडतात। तसंच बिडी सिगारेटची सवय जर जास्त असेल ही सवय फुफ्फुसं बिघडायला कारणीभूत ठरते, आणि दारू पिण्याची सवय हे लिव्हर आणि पित्ताशय बिघडण्यासाठी कारणीभूत ठरते। तसं हृदय कधी बिघडतं, हृदयाला जेव्हा मीठ त्या व्यक्तीचं खाण्याचं प्रमाण जास्त असतं, तेलकट खाण्याचं, चरबीयुक्त खाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यावेळेला हृदय बिघडतं। तसंच स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज जे पित्ताशयाच्या पिशवीच्या खालच्या बाजूला असतं, त्याची नळी आणि याची नळी दोन्ही मिळून आतड्यामध्ये उघडतात, तर हे पॅनक्रियाज स्वादुपिंड आपण याच्यावरही वेगळा व्हिडिओ केलेला आहे। तर हे कधी बिघडतं की जेव्हा याच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस कधी वाढतात, की जेव्हा तिथं खडे बनायला सुरुवात होतात, आणि हे खडे पण तिथं जर जेव्हा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर म्हणजे चरबीयुक्त प्रमाण रक्तामध्ये जास्त वाढलं तर त्याच्यामुळं
इथं कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खडे तयार होऊ शकतात किंवा मिक्स खडे तयार होऊ शकतात आणि खडे तयार झाल्याने इन्फेक्शन वाढून हे पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंड बिघडायला सुरू होतं. तसंच डोळे आपले महत्त्वाचे, आपल्याला सगळं जग पाहता येतं डोळ्यामुळंच, इतका महत्त्वाचा आहे, बिघडायला कधी सुरू होतो की त्याचा वापर आपण योग्य प्रकारे नाही केला तर. म्हणजे काय की प्रकाश अतिशय कमी प्रकाशामध्ये काही अभ्यास वाचत बसलं किंवा पाहिलं काही समजा पाहत बसलं का अतिशय कमी प्रकाशात किंवा अतिशय प्रखर जास्त प्रकाशामध्ये किंवा अतिशय जवळून किंवा अतिशय दुरून असा पाहण्याचा प्रयत्न केला, अंधारात जास्त किंवा जास्त प्रखर उजेडामध्ये असे टोकाच्या गोष्टी कोणत्याही केल्या, आपल्या नियमाप्रमाणे जेवढं योग्य अंतर असतं आणि जो योग्य प्रकाश असतो त्याच्यामध्ये जर आपण वापर केला डोळ्यांचा तर डोळे बिघडणार नाहीत, हे न केलं तर डोळे बिघडतात. तसंच मेंदू कधी बिघडतो, आता मेंदू चांगला आपण राहिला कधी म्हणतो, जर त्याच्यामध्ये विचार हे पॉझिटिव्ह येत असतील, सकारात्मक विचार येत असतील, चांगल्या प्रकारचे स्वतःबद्दलचे इतरांच्या बद्दलचे आणि सर्वांच्या कल्याणाचे विचार त्यात येत असतील तर आपण म्हणतो तो मेंदू चांगला आहे. आणि यापेक्षा जर विघ्न संतुष्ट किंवा काय म्हणतो त्याला आपण नकारात्मक विचार येत असतील, असे विचार जर त्या विचारात येत असतील, उलट्या स्वरूपाने जर चलत असतील किंवा आत्महत्येसारखे विचार असतील किंवा दुसऱ्याचं वाईट करण्याचे विचार असतील, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद असे जर विकृत विचार असतील तर आपण त्यावेळेला म्हणतो मेंदू बिघडतो. म्हणजे विचारसरणी आपण कशी बदलली पाहिजे, नकारात्मक असेल एखादा विचार तर त्याला रूपांतर करण्याची ताकद पाहिजे आपल्यामध्ये सकारात्मक करण्याची, नाहीतर काय होईल, एक नकारात्मक विचार जमा झाला त्याला जोडून दुसरा नकारात्मक, तिसरा, चौथा, अशी ढिगावर ढीग साचा सगळ्या त्या नकारात्मक विचारांचा साठतो आणि मग त्यामुळं मेंदू बिघडतो. जर हेच जागा चांगल्या विचारांनी घेतली, सकारात्मक विचारांनी जर ही जागा घेतली तर मात्र असं होणार नाही, तिथं चांगला एक विचार पुन्हा दुसरा चांगला तिसरा चांगला आणि त्या व्यक्तीचा मेंदू चांगल्या प्रकारे काम करायला सुरू करेल. आनंदी प्रसन्न समाधानी वातावरणामध्ये मेंदूकडून जे शरीरामध्ये सगळे हार्मोन्स स्त्राव होतात ते चांगल्या प्रकारे होतील आणि प्रत्येक अवयव प्रत्येक संस्था आपल्या शरीराची चांगल्या प्रकारे काम करेल. तसंच आपली सांधे आहेत, हाड आहेत, हे कधी बिघडतात की जर तुमची बसण्याची चालण्याची उठण्याची झोपण्याची ही जर पोझिशन चांगल्या नसतील, तुम्ही कुबड काढून बसत असाल किंवा तुम्ही खुडमुड कसंही झोपत असाल किंवा योग्य पद्धतीनं योग्य पोश्चरनं आपण काय म्हणतो बघा की सांधे आणि हाडं याच्या बाबतीमध्ये इट इज ऑल अबाउट जिओमेट्री, म्हणजे भूमितीच्या नियमामध्ये बसणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही भूमिती बिघडली, तुमच्या पद्धती बसण्याच्या ढब तुमची बदलली की ते बिघडणार आणि तसं याला जोडून कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन डी आहे किंवा बाकीचे जीवनसत्व आहेत, क्षार आहेत किंवा खनिज आहेत, हे योग्य प्रमाणामध्ये नाही मिळाले तर हे हाडं आणि सांधे बिघडतात. तसंच स्नायू आहेत शरीराचे, स्नायू हे शरीराला मजबूती देतात, मग हे मजबूती येण्याचं काम त्यांना जे प्रोटीन्स लागतात प्रथिने लागतात हे कमी पडली तर स्नायू बिघडतात किंवा कमजोर होतात. आणि हे सगळे अवयव किंवा पूर्ण शरीर बिघडण्याला आणखी एक सगळ्यासाठी कॉमन घटक आहे, सगळ्यासाठी कॉमन फॅक्टर एक चालतो आणि तो म्हणजे व्यायाम त्या शरीराला नसणं. आपण म्हणतो बघा डिटॉक्स करा तुमचं शरीर, टॉक्सिन्स सगळे शरीरामधले साठलेले काढून टाकलं पाहिजे आणि त्याचे पाच प्रकारण आपण बाहेर काढू शकतो याचा पण आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे. कशाप्रकारे हे पाच प्रकारण बाहेर काढता येतं, जास्तीत जास्त हे विषारी घटक बाहेर काढले पाहिजे, मध्ये नाही जमू दिले पाहिजे, फ्री रॅडिकल्स त्याला अँटीऑक्सिडंट्सनं त्याला न्यूट्रल केलं पाहिजे आणि ते त्याचा वाईट परिणाम शरीरावर नाही होऊ दिला पाहिजे. म्हणजे हे व्यायाम काय करतो, एक्सरसाइज काय करते की तुमच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारचे घटक वाढावेत आणि वाईट जे टॉक्सिक आहेत विषारी घटक आहेत ते शरीरातून बाहेर काढून टाकण्याचं काम एक्सरसाइज करते, व्यायाम करते. म्हणून अशा प्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे, अशा काळजी घेऊन आपल्या अवयवांची, प्रत्येक अवयव हा बाजारात विकत मिळत नाही, तो अमूल्य आहे आणि त्याच्यावर आपलं हे आयुष्य अवलंबून आहे. म्हणून अवयवांची काळजी व्यवस्थित घेऊया आणि निरोगी राहून दिसावी. आता व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ते डॉक्टर रामजावळे हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.